Welcome all. I am Mayur Jagdare and we are going through our subject Electrical and Electronic Measurements, from which we have started topic number 1, that is Fundamentals of Measurement. So let's start our today's session. Okay, what we will learn today? आज आपण काय शिकणार आहोत बघा, टाइप्स ऑफ एरर्स, कुठल्या कुठल्या प्रकारचे एरर्स असतात. ठीक आहे, आपण इन्स्ट्रुमेंट बघितलं आतापर्यंत, कुठल्या कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स असतात. ठीक आहे, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, हे तुम्ही क्लासिफिकेशन बघितलं इन्स्ट्रुमेंट्स, प्रायमरी, सेकंडरी. आता त्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये काही एरर येतात ते आपल्याला आज बघायचं. ठीक आहे, एरर म्हणजे काय वर तुम्हाला पुढे मी सांगायचंय. त्यानंतरचा पॉइंट आहे कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन म्हणजे काय असते हे मी मे बी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलं होतं, आज आपण ते इन डीप बघणार आहोत. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. फर्स्ट आहे तुमचा टाइप्स ऑफ एरर. ओके, टाइप्स ऑफ एरर कडे जाण्या अगोदर तुम्हाला एरर म्हणजे काय सांगतो. एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, जसं आपण टाइप्स बघू तसं तुम्हाला मे बी समजत जाईल की एरर म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहे. ठीक आहे, मला काय करायचं आहे, एखाद्या व्होल्टेज सोर्सचं व्होल्टेज मेजर करायचं आहे. तर सपोज हा माझा व्होल्टेज सोर्स आहे, ह्याच्या थ्रू मी काय करेल, व्होल्टेज आउटपुटला देणार आहे. तर मी काय करणार आहे, तर व्होल्टेज चेक करणार आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी काय करणार, मी एक व्होल्टमीटर कनेक्ट करणार. बरोबर आहे, या ठिकाणी काय केलं, मी एक व्होल्टमीटर कनेक्ट केलं. हा माझा व्होल्टमीटर आहे आणि हा माझा काय सोर्स आहे, व्होल्टेज सोर्स आहे. सपोज माझा व्होल्टेज सोर्स किती आहे, 230 व्होल्ट. मॅक्झिमम व्होल्टेज माझ्या व्होल्टेज सोर्स किती आहे, 230 व्होल्ट आहे. पण सपोज माझा इन्स्ट्रुमेंट जो आहे, फॉर एक्झाम्पल व्होल्टमीटर मी इन्स्ट्रुमेंट म्हणून घेतलाय, हा माझा 230 ला डिझाईन केलेला आहे. 230 ह्याचा पण मॅक्झिमम व्होल्टेज आहे, पण हा मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला दाखवत नाही. जरी मी इथून फुल सोर्स व्होल्टेज अप्लाय केलो, म्हणजे व्होल्टेज सगळं दिलंय मी, पण तो व्होल्टमीटर मध्ये किती दाखवतोय, 210 व्होल्ट दाखवतो. 210 व्होल्ट व्होल्टेज काय करतोय, तो दाखवतोय. म्हणजे कितीचा डिफरन्स पडला तुमचा, 20 व्होल्टचा डिफरन्स पडला. ह्यालाच काय म्हणतोय आपण, डिफरन्सलाच एरर म्हणतोय. 20 व्होल्ट काय दाखवायला, तो एरर दाखवायला. तुमचा इन्स्ट्रुमेंट काय दाखवलाय, तो 20 व्होल्टचा एरर दाखवलाय, चुकीचं रेटिंग दाखवलाय थोडक्यात. ठीक आहे, असंही तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे, आय होप तुम्हाला एरर म्हणजे काय समजलं असेल. आपण आपलं टॉपिक वळूया. टाइप्स ऑफ एरर, कुठल्या कुठल्या प्रकारचे एरर्स असतात बघा. फर्स्ट आहे तुमचा ग्रॉस एरर, नेक्स्ट वन इज सिस्टमॅटिक एरर. अँड इन सिस्टमॅटिक एरर देर आर 3 टाइप्स. फर्स्ट इज इन्स्ट्रुमेंटल एरर, सेकंड इज एन्व्हायरमेंटल एरर, अँड लास्ट वन इज ऑब्झर्वेशनल एरर. ठीक आहे, हे सगळे एरर्स आपण इन डीप बघणार आहोत. आणि लास्ट एरर आहे तुमचा रॅन्डम एरर. ओके, हे तुमचे काय झाले, टाइप्स ऑफ एरर. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला क्लासिफाय द एरर्स ऑर गिव्ह द टाइप्स ऑफ एरर्स, तर काय लिहायचे, हे तुमचे जे काय टाइप्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, ग्रॉस एरर, सिस्टमॅटिक एरर, रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक मध्ये 3 आहेत, इन्स्ट्रुमेंटल, एन्व्हायरमेंटल, ऑब्झर्वेशनल. जो आपला फर्स्ट आहे ग्रॉस एरर. आता ग्रॉस एरर म्हणजे काय बघा, ग्रॉस एरर म्हणजे काय, दीज आर ड्यू टू ह्युमन मिस्टेक व्हाइल रेकॉर्डिंग ऑर रीडिंग अँड ऑब्झर्वेशन. ग्रॉस एरर म्हणजे काय, दीज आर ड्यू टू ह्युमन मिस्टेक. ठीक आहे, आता ह्युमन म्हणजे कोण, आपण स्वतः. आपल्या चुकीमुळे जो काय एरर क्रिएट होतो त्याला काय म्हणायचं, ग्रॉस एरर. आता कधी क्रिएट होतो, दिस एरर आर ड्यू टू ह्युमन मिस्टेक व्हाइल रेकॉर्डिंग ऑर रीडिंग अँड ऑब्झर्वेशन. ठीक आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय, हा तुमची स्केल आहे. ग्रॉस एरर कसं होतं बघा, आता सिस्टमॅटिक मध्ये पण हा एरर तुमचा येतोय, त्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन करेल मी व्यवस्थित. सपोज इथं माझं 0 रीडिंग आहे, इथं माझं 10 रीडिंग आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, इथं माझा पॉइंटर आहे. ठीक आहे, किती रीडिंग असणार आहे, 5. तर ह्युमन एरर म्हणजे काय बघा,
तुमची स्केल असते, ठीक आहे. आता सपोज वन सेकंड, हे तुमचं फळ असणार आहे, ठीक आहे. तुमचं पॉइंटर सपोज इथं असेल, तुम्ही पाच रीडिंग किती फुट आहे त्या ठिकाणी, पण तुम्ही घेताना काय केला, आता सपोज हे किती आहे 4.9 तुमचं रीडिंग आहे या ठिकाणी आलं, पॉइंटर तुमचं किती रीडिंग दाखवला आहे 4.9, पण तुम्ही घेताना किती घेतला, पाच घेतला, सपोज 5 एम्पियर असं कन्सिडर करू आपण, काय हा करंट मेजर करायला. तुम्ही घेताना किती घेतला, 5 एम्पियर घेतला, तर काय होणार आहे, हा तुमचा ह्युमन एरर होणार आहे, तुमचा ऑब्झर्वेशन मधला किंवा रीडिंग मधला एरर आहे. तुम्ही काय केलाय, 4.9 रीडिंग आहे पण घेताना किती घेतलाय, 5 एम्पियर घेतलाय, म्हणजे तुम्ही चुकलाय, ते इन्स्ट्रुमेंट चुकलेलं नाही, इन्स्ट्रुमेंट बरोबर दाखवते रीडिंग 4.9, पण तुम्ही ते रीडिंग घेताना काहीतरी चुकीचं बघितलंय किंवा चुकीचं लिहिलंय, ठीक आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण, ग्रॉस एरर. ओके, मे बी समजला असेल तुम्हाला ग्रॉस एरर म्हणजे काय. असा एरर जो कशामुळे होतो, ह्युमन मिस्टेकमुळे. आता ह्युमन मिस्टेकमुळे म्हणजे आपण काय चुकी करतो, एकतर रेकॉर्डिंग करताना इन्स्ट्रुमेंट चे रीडिंग किंवा ते ऑब्झर्वेशन करताना, या दोन्हीमध्ये आपली चूक होऊ शकते, ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा सिस्टमॅटिक एरर. आता सिस्टमॅटिक एरर मध्ये पण टाइप्स आपण बघितले होते, कुठले कुठले आहेत, ऑब्झर्वेशनल एरर आहे, एनवायरमेंटल एरर आहे आणि इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. तर तुम्ही नाव व्यवस्थित बघितला तर तुम्हाला एरर लगेच डिफाईन होतील. बघा, पहिला तुमचा ऑब्झर्वेशनल एरर. ऑब्झर्वेशन म्हणजेच काय, आपण ऑब्झर्वेशन करताना काय तर चुकणार आहे, त्याला काय म्हणायचं, ऑब्झर्वेशन एरर. एन्व्हायरमेंटल एरर म्हणजे काय, त्या ठिकाणी ह्युमन एरर असणार आहे बघा ऑब्झर्वेशन मध्ये, बरोबर आहे, कारण की आपलं ऑब्झर्वेशन चुकणार आहे थोडक्यात. सेकंड आहे तुमचा एन्व्हायरमेंटल एरर, म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे पण काही एरर्स येतात, ठीक आहे, ते आपण बघणार आहोत कसे वगैरे काय. आणि लास्ट आहे तुमचा इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी फॉल्ट येतात त्यामुळे काहीतरी एरर क्रिएट होतात, ते एरर. म्हणजे नावावरून तुम्ही ते डिफाईन करू शकता की थोडीफार माहिती तुम्ही लिहू शकताय, त्यामुळे नाव व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला नावावरून भरपूर काय काय लिहिता येऊ शकत, ठीक आहे. द सिस्टमॅटिक एरर्स दॅट ऑकर ड्यू टू फॉल्ट इन द मेजरिंग डिवाइस, चेंजेस इन एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, इन्स्ट्रुमेंटल रिझन्स ऑर रॉंग ऑब्झर्वेशन आर नोन एज सिस्टमॅटिक एरर. आता हे डेफिनेशन कशी तयार केली बघा, सिस्टमॅटिक एरर असे एरर आहे ते कशामुळे होतात, एक तर तुमचा मेजरिंग डिव्हायसेस इन्स्ट्रुमेंट फॉल्टी असेल तर, किंवा चेंज इन एन्व्हायरमेंटल कंडिशन, एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे पण होऊ शकतोय, आणि तुमचं रॉंग ऑब्झर्वेशन, म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे हे तुम्ही टाईप जर लक्षात ठेवला तर तुम्हाला डेफिनेशन क्रिएट करता येते. सिस्टमॅटिक एरर म्हणजे असे एरर ज्यामध्ये एकतर इन्स्ट्रुमेंटमुळे एरर क्रिएट होऊ शकतोय, किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन मुळे पण एरर क्रिएट होऊ शकतोय, किंवा ऑब्झर्वेशनमुळे पण तुमचे एरर ऑकर होऊ शकतो, यालाच काय म्हणायचं, सिस्टमॅटिक एरर. त्यानंतर तुमचा एन्व्हायरमेंटल एरर. ओके, नावातच आहे, एन्व्हायरमेंटल एरर म्हणजे काय, एन्व्हायरमेंटवर जे डिपेंड असणार आहे ते. तर काय सांगितलं बघा यामध्ये, दीज आर बिकॉज ऑफ सराउंडिंग कंडिशन सच एज टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी, डस्ट, व्हायब्रेशन ऑर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड्स ऑर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड्स, ठीक आहे. आता एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कुठल्या कुठल्या असणार आहेत, एक तर तुमचं बाहेरचं टेम्परेचर किंवा रूम मध्ये टेम्परेचर, त्यानंतर प्रेशर, ह्युमिडिटी, डस्ट, व्हायब्रेशन ऑर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड्स असतात, काही इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड्स असतात, ह्यामुळे पण तुमचं काय होऊ शकतं, इन्स्ट्रुमेंट मध्ये एरर येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या रूम मध्ये आहात, तिथे तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे, तुम्ही इन्स्ट्रुमेंट तिथे ठेवलाय पण त्या रूम मध्ये हीट खूप जास्त आहे, ठीक आहे, प्रॉपर तुमचं काय नाही आहे, तिथं व्हेंटिलेशन नाही आहे, तर काय होणार आहे, त्या हीटमुळे तुमचं इन्स्ट्रुमेंटचं रीडिंग थोडंफार इकडे तिकडे होऊ शकते, ठीक आहे, कारण की ते सेन्स करू शकतात, इन्स्ट्रुमेंट तुमच्या टेम्परेचरमुळे काय होऊ शकतं, रीडिंग हलू शकतात. सेम तुमचं प्रेशरमुळे पण होऊ शकते, प्लस ह्युमिडिटी म्हणजे जे काय, ह्युमिडिटी प्लस डस्ट, तुमची धूळ असेल, आर्द्रता असेल, ह्यामुळे पण तुमच्या इन्स्ट्रुमेंटवर भरपूर इफेक्ट पडतो, ठीक आहे, ह्या कंडिशनमुळे पण तुमचे थोडंफार इन्स्ट्रुमेंट मध्ये एरर्स येतात. व्हायब्रेशन असतील तर तुमचा पॉइंटर काय होणार, सारखा डिफ्लेक्ट होणार, कशामुळे, व्हायब्रेशनमुळे, हा पण एक एरर आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असतील, सपोज तुमच्या इन्स्ट्रुमेंटच्या जवळ अनेक इन्स्ट्रुमेंट ठेवलाय तुम्ही,
तर त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होऊ शकते, तुमचा दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा ऑब्झर्वेशनल एरर. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशनल एरर? जसं मी तुम्हाला म्हटलो ऑब्झर्वेशन, ठीक आहे, पॅरल एरर्स, इनकरेक्ट मल्टिप्लाइंग फॅक्टर, हे तुमचं ऑब्झर्वेशनल एरर आहे. त्या ठिकाणी एक डायग्राम आहे बघा, तुम्हाला सगळं स्पष्ट होईल. आता मी ऑब्झर्वेशन करणार आहे, राईट. हे माझं काय स्केल आहे, हा माझा पॉइंटर आहे. आता पहिली कंडिशन बघा, मी ऑब्झर्वेशन करायला लागलोय, पण ह्या कंडिशनला बघा मी काय करून इकडून बघा लागलो, बरोबर आहे. मग इकडून बघितल्यानंतर मला पॉइंटरचं रिफ्लेक्शन कुठे दिसते, या ठिकाणी दिसायला लागले. त्यामुळे ते करेक्ट रीडिंग दाखवते काय? नाही दाखवणार. ते काय दाखवणार? रीडिंग थोडं पाठीमध्ये दाखवणार. त्यामुळे ते तुमचं कसं असणार आहे, इनकरेक्ट रीडिंग तुम्हाला दाखवणार आहे. 250 इथं शो होणार नाही. ह्या दुसऱ्या कंडिशनला बघा, तुम्ही काय बघताय, बरोबर समोरून बघायला पॉइंटरवरती. मी तिरक या साईडला बघितलो तुम्हाला पॉइंटरचं रिफ्लेक्शन ऑब्विसली या साईड दाखवणार आहे. प्रॅक्टिकलला जेव्हा तुम्ही याल त्यावेळी तुम्हाला हे बेटर क्लिअरिफाय होईल, किंवा लगेच समजेल किंवा कसं होते पॉइंटरचं रिफ्लेक्शन इकडे कसं दाखवलं जर साईडनं बघितलं तर. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन लेअर तुम्हाला कसे होतात आणि कसं ते क्लिअर आउट करायचं आहे. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही रीडिंग घेत असताय पॉइंटर बघताना वरूनच बघायचं, ठीक आहे, किंवा समोरूनच बघायचा पॉइंटर कुठं आहे, ह्या साईडहून बघायचं नाही किंवा ह्या साईडहून बघायचं नाही. आता सेम एक्झाम्पल इकडून दिले बघा, मी जर या साईडहून बघितलो तर माझं पॉइंटरचं रिफ्लेक्शन कुठे दाखवणार आहे, इथे दाखवणार आहे. म्हणजे 250 पुढे कुठं तर ते रेडिंग दाखवणार माझं, सपोज 251 दाखव, असं होऊ शकते. ठीक आहे, असं काय होऊ शकते, होऊ शकते, म्हणजे रेडिंग काय होऊ शकतात, ते चेंज होऊ शकत. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल, म्हणजे ऑब्झर्वेशनल कुठले आहेत, एन्व्हायरमेंटल कुठले आहेत, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल. आता इन्स्ट्रुमेंटल म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट मध्ये होतात ते काय, इन्स्ट्रुमेंटचे पार्ट्स खराब झाले किंवा स्प्रिंग डॅमेज झालं तर होऊ शकतं, ते इन्स्ट्रुमेंट मध्ये ते होऊ शकतात एरर. हे काय तुमचे सिस्टमॅटिक्स एरर. आय होप तुम्हाला समजलं असेल. नाव लक्षात ठेवा, ऑब्झर्वेशन कसं तुम्हाला आता समजलं असेल. मी इकडून बघितलो तर ऑब्झर्वेशन मध्ये काहीतरी इफेक्ट होणार आहे, इकडून बघितलो तर ऑब्झर्वेशन मध्ये काहीतरी तुमचा प्रॉब्लेम असणार आहे, समोरून बघितला तर तुम्ही व्यवस्थित तुम्हाला रीडिंग दाखवेल. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन कसं आहे ह्यावरती तुमचा रीडिंग डिपेंड आहे. त्यानंतर इनकरेक्ट मल्टिप्लाइंग फॅक्टर, हा पण एक पॉइंट आहे. तुम्ही मल्टिप्लाइंग फॅक्टर तुम्हाला आहे पुढे, ठीक आहे, त्या मी सांगेन कसा असतो काय असतो वगैरे. ठीक आहे, जेव्हा आपण प्रॅक्टिकलला येऊ त्यावेळी मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणजे काय असतो वॅटमीटरचा वगैरे, ते तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. फक्त लक्षात ठेवा, जर तुम्ही मल्टिप्लाइंग फॅक्टर व्यवस्थित टाकला नाही तर तो एरर तिथं येऊ शकतो. नेक्स्ट आहे तुमचा रॅन्डम एरर. ओके, रॅन्डम एरर्स आर एरर्स दॅट रिमेन आफ्टर ग्रॉस एरर अँड सिस्टमॅटिक एरर. रॅन्डम एरर कशाला म्हणायचं, असे एरर्स जे तुमचा ग्रॉस एरर असो किंवा सिस्टमॅटिक एरर असो, हे तुम्ही दोन्ही पण काय केलाय, रिमूव्ह केलाय, तरी पण जो एरर शिल्लक राहतो त्याला काय म्हणायचं, रॅन्डम. नावच रॅन्डम, रॅन्डमली तो येऊ शकतोय, कधी पण येऊ शकतो. दिस एरर आर ड्यू टू अननोन कॉजेस विच इज नॉट डिटरमाइंड, म्हणजे तो आपण डिटरमाइन करू शकत नाही, म्हणजे तो रॅन्डमली कसा पण एरर येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे ग्रॉस एरर तुम्ही काय केला, जस्टिफाय केलाय किंवा क्लिअर आउट केलाय किंवा तुमचा सिस्टमॅटिक एरर क्लिअर आउट केलाय, तरी पण एक थोडासा काय राहतो, एरर राहतो, जो पॉइंटर काय दाखवतो रेटिंग व्यवस्थित दाखवत नाहीये, तर त्याला काय म्हणायचं आपण, रॅन्डम एरर. नेक्स्ट पॉइंट आहे आपला कॅलिब्रेशन. ओके, तर कॅलिब्रेशन म्हणजे काय बघा, कॅलिब्रेशन इज द कंपॅरिझन बिटवीन टेस्टेड इन्स्ट्रुमेंट अँड अंडर टेस्ट इन्स्ट्रुमेंट. कॅलिब्रेशन म्हणजे काय करायचं आपल्याला, एक इन्स्ट्रुमेंट मला चेक करायचं कि ते करेक्ट वर्क होते का नाही किंवा करेक्ट रीडिंग दाखवते का नाही, यालाच काय म्हणतोय आपण, कॅलिब्रेशन म्हणतोय. त्यांनी काय सांगितले बघा इथं, फॉर एक्झाम्पल, कंपॅरिझन बिटवीन टेस्टेड इन्स्ट्रुमेंट अँड अंडर टेस्ट इन्स्ट्रुमेंट. तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, हे माझं टेस्ट केलेलं इन्स्ट्रुमेंट आहे, अॅक्युरेट इन्स्ट्रुमेंट आहे, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आहे, त्या ठिकाणी माझं व्होल्टमीटर आहे, तुम्हाला काय करायचं, टेस्ट करायचं आहे, अंडर टेस्ट याला घ्यायचं आहे. तुम्ही काय करणार, ह्या दोघांचं कंपॅरिझन करणार. मी यांना काय करणार, एक व्होल्टेज सोर्स देणार
ठीक आहे, तोच व्होल्टेज सोर्स मी इथं पण कनेक्ट करणार. ओके, म्हणजे मी काय करणार, पहिला एक 20 व्होल्ट अप्लाय करणार. 20 व्होल्टला हा ऑब्व्हियसली 20 व्होल्ट दाखवणार, त्यावेळेला हा किती 20 व्होल्ट दाखवायला पाहिजे. 30 व्होल्ट अप्लाय केल्यानंतर हा 30 व्होल्ट दाखवायला पाहिजे. कंपॅरिझन करणार थोडक्यात, जर हा तुमच्या ह्या इन्स्ट्रुमेंट प्रमाणे रेडिंग दाखवत असेल तर तुमचं कॅलिब्रेशन ओके, हा इन्स्ट्रुमेंट तुमचा व्यवस्थित वर्क होतो. यालाच काय म्हणतोय आपण, कॅलिब्रेशन असं म्हणतोय. आता नीड ऑफ कॅलिब्रेशन, कॅलिब्रेशन का करायचं, टू चेक द इन्स्ट्रुमेंट अगेन्स्ट स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट. जसं आपण चेक केलं ना आता, तसंच इन्स्ट्रुमेंट आपल्याला चेक करायचं आहे. जे काही स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट आहे किंवा टेस्टेड इन्स्ट्रुमेंट आहे त्याबरोबर आपल्याला काय करायचं, ते चेक करायचं, ते रेडिंग व्यवस्थित दाखवतात का नाहीत वगैरे ते चेक करायचं. टू डिटरमाइन द एरर, आपल्याला काय करायचं, प्लस एरर पण फाइंड आउट करायचे. सपोज एक इन्स्ट्रुमेंट काय करत असेल, रेडिंग कमी दाखवत असेल, तर तो कुठला एरर आहे, कशामुळे ते इन्स्ट्रुमेंट कमी रेडिंग दाखवते, ते पण आपल्याला कॅलिब्रेशन मध्ये कळून जाते. टू डिटरमाइन द अॅक्युरसी, आपल्याला अॅक्युरसी पण कळते. एखादा इन्स्ट्रुमेंट तुमचं 20 व्होल्ट दाखवते आणि तुमचा अंडर टेस्ट आहे तो 19 दाखवते, तर तिथं 1 व्होल्टचा फरक पडाला आहे, म्हणजे अॅक्युरसी त्याची काय कमी आहे, ते आपण अॅक्युरसी पण चेक करू शकतोय. ठीक आहे, काय आपलं कॅलिब्रेशन का करायचं, त्यासाठीचे हे पॉइंट्स आहेत. आता प्रोसिजर काय, आपलं कॅलिब्रेशन आपण कशी करायची. ठीक आहे, तुम्हाला कॅलिब्रेशन समज असेल मे बी. आता ते प्रोसिजर काय काय बघा. इन कॅलिब्रेशन इन्स्ट्रुमेंट विच इज टू बी टेस्टेड इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट. जसं मी तुम्हाला डायग्राम थ्रू एक्सप्लेन केलं ना, तीच प्रोसिजर आहे, डिफरंट काहीही नाही. बोथ इन्स्ट्रुमेंट्स आर कनेक्टेड इन सेम सर्किट, मी सेम सर्किटला ते कनेक्ट केलं होतं. टेक अ व्हेरियस रीडिंग ऑफ द टू इन्स्ट्रुमेंट्स, डिफरंट रीडिंग्स घेतले होते. कम्पेअर द रीडिंग ऑफ द टू इन्स्ट्रुमेंट्स. ओके, जसं मी तुम्हाला आता दाखवलं होतं इमेज थ्रू, दोन इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सेम सर्किटला मी कनेक्ट केलेत. ठीक आहे, सपोज होल्ड मीटर आहेत, तर मी काय करणार, दोन्ही एका सर्किटला कनेक्ट करणार, इथं सोर्स आहे माझा. त्यानंतर व्हेरियस सेटिंग घेणार, पहिला 10 व्होल्ट असेल, मग 20 व्होल्ट अप्लाय करणार, मग 30 व्होल्ट अप्लाय करणार, मग 40 व्होल्ट अप्लाय करणार. त्यावेळेला हे रेडिंग सेम दाखवलं पाहिजे तुमचं, 10 ला 10 दाखवलं पाहिजे, 20 ला 20 दाखवलं पाहिजे. समजते, ह्यालाच म्हणतोय आपण कॅलिब्रेशनची प्रोसिजर. ठीक आहे, काही ठिकाणी आता समजू 30 ला तुमचं काय दाखवलं इथं, 25 दाखवलं, तर रेडिंग इथं तुमचं एरर आहे, 5 चा काय आला तुमचा इथं एरर आला, मग तो एरर कशामुळे आलाय तो फाइंड आउट करायचा, तो क्लिअर आउट करायचा, ह्यालाच म्हणतो आपण कॅलिब्रेशन. ठीक आहे, हा तुम्हाला समजलं असेल जे काय आपले एरर्स असतील किंवा ते कसं टॅकल करायचे, कॅलिब्रेशन कसं करायचं असतंय, ते एरर कसे क्लिअर आउट करायचे असते, ते तुम्हाला आता समजलं असेल. ठीक आहे, थँक्यू.